नमस्कार, मी चिंकूची मम्मा। चिंकूज मोहम्मद किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत तुपाच्या शिल्लक राहिलेल्या बेरीची बर्फी किंवा वडी। चवीला फार छान लागते आणि पौष्टिक देखील असते। तुपाची बेरी ही बहुतेक लोकांना माहीत नसेल, पण जेव्हा आपण घरी तूप बनवतो, जेव्हा तूप बनवल्यानंतर खाली जो पदार्थ शिल्लक राहतो त्याला बेरी असे म्हणतात। चला तर मग रेसिपी पाहूयात। इथे मी 1.5 चपाती घेतलेली आहे। तुम्ही 1.5 किंवा 2 चपाती घेऊ शकता, चपातीच्या आकारावर अवलंबून आहे ते। ही चपाती आपण मिक्सरमध्ये बारीक तुकडे करून घालून घ्यायची। हे पहा, अशी तोडून घालायची, नाही तर आपली चपाती व्यवस्थित बारीक होत नाही। आणि मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेणार आहोत। हे पहा, हे असं अगदी बारीक करून घ्यायची आहे चपाती आपल्याला। छान, चला तर मग चपाती भाजून घेऊया। इथे कढईमध्ये मी 1 छोटा चमचा तूप घेतलेला आहे। तूप तापलं की ह्याच्यामध्ये तयार केलेल्या चपातीचा चुरा घालायचा। चपातीऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ देखील वापरू शकता, पण गव्हाचं पीठ भाजायला बराच वेळ लागतो। चपाती कशी आपली ऑलरेडी भाजलेली असते, त्यामुळे चपाती ही तुपामध्ये अगदी खमंग वास येईपर्यंत फक्त परतून घ्यायची आहे। अगदी 2 ते 3 मिनटं लागतात। हे आता आपली चपाती व्यवस्थित परतून झाली आहे। आता ह्याच्यामध्ये मी 1/2 वाटी तुपाची बेरी घालत आहे। हे पहा, बेरीचा कलर अगदी डार्क नाही आहे, असा छान चॉकलेटीसर ब्राऊन असा कलर आहे त्याचा। आता ही बेरी देखील आपण चपातीच्या चुऱ्यामध्ये भाजून घ्यायची व्यवस्थित। आपण तूप अगदी 1 छोटा चमचा घातलेलं होतं। बेरीमध्ये ऑलरेडी जे तूप असतं ते रिलीज व्हायला सुरुवात होते, तूप सुटायला सुरुवात होते बेरीला। हे पहा, बेरी देखील छान भाजून झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये 2 मोठ्या चमचा काळे मनुके घालायचे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता, जसे की काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, हे देखील तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता। मी फक्त मनुके घातलेले आहेत। आता 1/2 वाटी गुळ घालायचा। गुळ हा मी बारीक करून घेतलेला आहे। गुळाच्या ऐवजी तुम्ही साखर देखील घालू शकता। गुळ फक्त वितळेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे, गुळ जास्त भाजायचा नाही। जास्त भाजल्यास आपली बर्फी ही कडक होण्याची शक्यता असते, त्यामुळे फक्त गुळ वितळू द्यायचा। हे पहा, गुळ वितळलेला आहे, कलर छान दिसत आहे आपला। आता हे जास्त न भाजता आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचं। इथे मी ताटाला तूप लावलेलं आहे, त्या ताटामध्ये आपलं तयार केलेलं मिश्रण काढून घ्यायचं। हे पहा, असं चमच्याच्या साह्याने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे, आकार देऊन घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर आयताकार भांडं असेल तर तुम्हाला बर्फीला आणखीन छान आकार देता येणार आहे। हे पहा, असं व्यवस्थित समान करून घ्यायचं, छान चमच्याच्या साह्याने प्रेस करून घ्यायचं। आता ह्यावरती वरून मी बदामाचे काप घालत आहे। बदामाचे काप हे असे लांब उभे कापून घेतलेले आहेत। हे चमच्याच्या साह्याने प्रेस करून घ्यायचं। हे मी गार व्हायला 1/2 तासाकरता बाजूला ठेवलं होतं। आता हे गार झालेलं आहे, आपण ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या। तुम्हाला हवा तसा छोटा मोठा आकार तुम्ही द्यायचा। मी छान मोठ्या मोठ्या वड्या पाडत आहे। हे पहा, छान आपलं मिश्रणच्या वड्या व्यवस्थित तयार झालेल्या आहेत। सुरेख अशी वडी तयार झालेली आहे। रेसिपी ट्राय करून पहा, आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करून सांगा। तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, बाय बाय।